बेळगावात आज महाराष्ट्र एकीकरण समितीचं महाअधिवेशन होणार आहे, मात्र अधिवेशनाला कर्नाटक सरकारची मंजुरी नाही नसल्याची माहिती प्रकाश मरगाळे यांनी दिली आहे. तर महाराष्ट्रातून येणाऱ्या नेत्यांना बंदी असल्याचं मरगाळे यांनी स्पष्ट केलंय. दिल्लीत शेतकरी संघटनांची आज बैठक होणार आहे. हरियाणा शंभू बॉर्डरवर शेतकरी संघटनांची बैठक पार पडणार आहे. बैठकीत मोर्चाविषयी पुढील रणनीती ठरवली जाणार आहे. आज संध्याकाळी 4 वाजता होणाऱ्या राज्यपालांच्या अभिभाषणासाठी दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक होणार आहे. आज संध्याकाळी राज्यपालांचं अभिभाषण झाल्यानंतर हिवाळी अधिवेशनाची घोषणा होणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील आणि उत्तमराव जानकर आज आमदारकीची शपथ घेणार आहेत. मार्कडवाडी गावाच्या दौऱ्यावर असल्यानं जयंत पाटील आमदारकीची शपथ घेऊ शकले नव्हते, त्यामुळे आज जयंत पाटील आणि उत्तमराव जानकर शपथ घेतील. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही चांगलं यश मिळालंय, त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र जय पवार बारामतीत आभार दौरा करणार आहेत. आजपासून या आभार दौऱ्याला सुरुवात होणार आहे. कर्नाटक सरकारकडून मराठी माणसांवर अन्याय होत असल्याचा आरोप भास्कर जाधवांनी केलाय. तर कर्नाटक सरकारची मुजोरी सुरू आहे असा हल्लाबोलही जाधवांनी कर्नाटक सरकारवर केलाय. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशाला पक्षातील पदाधिकाऱ्यांनीच कडाडून विरोध केलाय. निवडणुकीदरम्यान देवकर यांनी अजित पवार यांच्यासह पक्षविरोधी वक्तव्य केल्याचं दाखला देत ही मागणी करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील विविध सेलच्या जिल्हाध्यक्षांची संयुक्त पत्रकार परिषद झाली, यात हा निर्णय घेण्यात आलाय. राज ठाकरे यांना महायुतीत घेऊन काही फायदा नाही, आपण असताना त्यांची गरज नाही असं विधान रामदास आठवलेंनी केलंय. विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांची हवा गेली असा टोला लगावत नाशिकमध्ये आठवलेंनी राज ठाकरेंना डिवचलंय. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बारामतीत आले होते. बारामती शहरातील काही माजी नगरसेवक अशोक काका देशमुख यांचं निधन झालं, त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी जाऊन अजित पवारांनी सांत्वनपर भेट घेतली आहे. येत्या 14 डिसेंबरला त्यांचा बारामतीमध्ये नागरिक सत्कार समारंभाचा कार्यक्रम पार पडणार आहे. शिवसेना नेते आमदार संजय राठोड यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू नये म्हणून षडयंत्र रचल्याचा आरोप बंजारा समाजाच्या महंत यांनी केलाय. यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघातून सलग 5व्यांदा आमदार संजय राठोड निवडून आलेत, मात्र त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू नये यासाठी षडयंत्र रचला गेलाय आणि ते बंजारा समाज म्हणून हाणून पाडेल असा इशारा बंजारा महंतांनी दिलाय. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. मराठवाड्यातील प्रश्न आणि बीड जिल्ह्यातील स्थलांतराच्या प्रश्नासंदर्भात ही भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबईत पंकजा मुंडेंनी फडणवीसांची भेट घेतली. राष्ट्रवादीचे आमदार आदित्य तटकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे विधानभवनाच्या लॉबीत जेव्हा समोरासमोर आले तेव्हा दोघांचीही थट्टामस्करी पाहायला मिळाली. राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. मवियाकडून कुणीही अर्ज भरला नसल्यानं नार्वेकरांची निवड निश्चित झाली आहे. तर आज अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. पंढरपुरात शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांना पुन्हा आरोग्य खात्याचा पदभार मिळावा यासाठी संत नामदेव पायरी येथे महिलांनी विठुरायाच्या मूर्तीला अभिषेक घातलाय. आरोग्यमंत्री असताना सावंत यांनी महिलांसाठी विविध कुटुंब कल्याण योजना राबवल्या, त्यामुळे पुन्हा त्यांनाच आरोग्यमंत्री करावा असं साकडं विठुरायाला घालण्यात आलंय. आमदार प्रवीण दरेकरांनी विवाह सोहळ्यात मंगलाष्टक गाऊन नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्यात. कोपर्डी घटनेतील पीडित मुलीच्या बहिणीच्या विवाह सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावली, यावेळी त्यांच्यासोबत दरेकरही उपस्थित होते. निवडणूक आयोगाला मतदान घेण्याचा अधिकार आहे, बाकी कोणालाही मतदान घेण्याचा अधिकार नाही अशी माहिती सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. तसंच मार्कडवाडी ग्रामस्थांना संशय असेल तर त्यांनी न्यायालयात जावा असा सल्लाही जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना दिला. ईव्हीएम वरून सातत्याने सरकारवर टीकेची झोड उठवणाऱ्या शरद पवारांना आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिलंय. पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी संयमानं पराभव स्वीकारायला पाहिजे. लोकशाही प्रक्रियेवरून लोकांचा विश्वास उठेल असं बोलू नये असं फडणवीस म्हणाले. नाना पटोलेंनी सरकारवर निशाणा साधला, हे सरकार कसं आलं हाच लोकांचा प्रश्न आहे. फक्त मार्कडवाडीच नाही तर प्रत्येक गावातही चर्चा असल्याचं विधान नाना पटोलेंनी केलंय. फक्त मुख्यमंत्र्यांनी नाही तर निवडणूक आयोगानं सुद्धा या संदेशाची दखल घेतली पाहिजे, तसंच संविधानिक संस्थांनी याची दखल घेतली गेली पाहिजे असंही यावेळी नाना पटोले म्हणाले. सरकारला धारेवर धरण्यासाठी रचनात्मक विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करणार असल्याचं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय. तसंच निवडणुका यापुढे बॅलेट पेपरवर घ्याव्यात यासाठी आम्ही मोठं देशव्यापी आंदोलन करणार असल्याचंही चव्हाणांनी सांगितलं. इंदापूरच्या तरंगवाडीत ईव्हीएमच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आली. ग्रामस्थांनी ईव्हीएमच्या प्रतिकृतीची घोड्यावरून वाजत गाजत रॅली काढली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून या रॅलीचं आयोजन करण्यात आलं.
आज सिडको कार्यक्षेत्रातील नवीन पनवेल कळंबोली करंजाडे आणि काळुंद्रे नोडमध्ये आज आणि उद्या पाणी पुरवठा बंद राहणार आहे. बोकरपाडा आणि वायाळ येथील पंपिंग स्टेशनच्या देखभाल दुरुस्तीसाठी कामासाठी पाणी पुरवठा बंद असणार आहे. आज सकाळी 9 वाजल्यापासून मंगळवारी सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तास पाणी पुरवठा बंद आहे. नाताळासाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. नाताळ आणि नवन वर्षाच्या सुट्ट्यांची लगबग सुरू झाली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर फिरायला जात असतात. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून कोकण रेल्वेच्या माध्यमातून विशेष गाड्या सोडल्या जात असल्याची घोषणा कोकण रेल्वेने केली आहे. लातूरच्या तळेगावातील 103 शेतकऱ्यांना वक्फ बोर्डानं नोटीस पाठवली आहे. महाराष्ट्र वक्फ न्यायाधिकरणानं संभाजीनगर कोर्टात याबाबत याचिका दाखल केली आहे. तर शेतकरी या विरोधात आक्रमक झालेत. या जमिनी पिढ्यानपिढ्या आपल्याच वहिवाट्याला खाली आहेत. त्या वक्फ बोर्डाच्या नाहीत असं शेतकऱ्यांनी सांगितलंय. बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ नाशिकमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक होत मुकमोर्चा काढला. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबला नाही तर उद्रेक पाहायला मिळेल असा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिला. चंद्रपूरच्या आदिवासी शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी मागील 8 दिवसांपासून उपोषण सुरू केलंय. वसतिगृहातच मेस चालू करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी उपोषणाला बसलेत. दरम्यान आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांनी उपोषण स्थळाला भेट देऊन नवीन सरकारनं पदभार स्वीकारल्यानंतर विद्यार्थी हिताचे निर्णय घेतले जातील असं आश्वासन दिलं. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातल्या सालबर्डी गावाजवळ ट्रक आणि दुचाकीचा अपघात झालाय. यामध्ये तुषार बावस्कर हा तरुण जागीच ठार झाला असून दुचाकीवरील एक तरुण जखमी झालाय. जखमीवर उपचार सुरू आहे. या अपघातामुळे साकेगावमध्ये शोककळा पसरली आहे. जुन्नर तालुक्यातील कुजाळवाडीमध्ये 1.5 एकर ऊसाच्या शेतीला आग लागल्याची घटना घडली आहे. तोडणीला आलेल्या ऊसाच्या शेतात अचानक आग लागल्यानं शेतकऱ्यांची धावपळ झाली. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले मात्र यामध्ये 1.5 एकर शेतातील ऊस जळाल्यानं शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय. नंदुरबार जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीमध्ये मतपत्रिकेवर मतदान पार पडलं. मतपत्रिकेवरच हे मतदान निवडणुकीसाठी नव्हतं तर दारूबंदीसाठी होतं. उभी बाटली आणि आडवी बाटली अशी चिन्ह असलेल्या या मतपत्रिकेवर गावकऱ्यांनी मतदान केलंय. या गावात 677 महिला मतदार होत्या. त्यापैकी 612 मतं आडव्या बाटलीला मिळाली आहेत आणि गावात दारूबंदीचा निकाल झाला आहे. अमरनाथमध्ये विवाहित महिलेचा पाठलाग करत छेड करणाऱ्या रोड रोमिओला स्थानिकांनी चोप देत पोलिसांच्या हवाली केलाय. मात्र पोलिसांनी यावेळी फक्त एनसी नोंदवून या रोड रोमिओला सोडून दिलं. त्यामुळे हा रोड रोमिओ आता पुन्हा त्रास देत असल्याची तक्रार पीडित महिलेच्या पतीने केली. लातूरमध्ये भटक्या कुत्र्यांची प्रचंड दहशत पाहायला मिळते. भटक्या कुत्र्यांनी एका 3 वर्षांच्या चिमुरडीवर हल्ला करत चावा घेतलाय. त्यामुळे लहान मुलगी गंभीररित्या जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील मोगरा या ठिकाणी 2 गटांमध्ये मारहाण झाली आहे. यात्रेदरम्यान कुस्ती सुरू असताना 2 गटांमध्ये वाद झाला. कुस्तीच्या कारणावरून 2 गट आपापसात भिडले आहेत. त्यामुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पुणे रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला. खोडसाळपणे फोन केल्याची माहिती पुणे पोलिसांना दिली आहे. पुणे फोन करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. वर्ध्याच्या हिंगणघाटात इलेक्ट्रिक व्हिडिओ गेम पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला. या प्रकरणी 11 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले तर त्यांच्याकडून 3 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. गोलबाजार परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचं तूर भात पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. तर मागील आठवड्यापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर आज पाऊस झाल्यानं शेतकरी त्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली. नाशिकच्या निफाडमध्ये द्राक्ष पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं तसंच द्राक्ष निर्यात देखील केली जातात. निर्यातक्षम द्राक्ष तयार करण्यासाठी शेतकऱ्यांकडून बागांवर थिनिंग प्रक्रिया केली जाते. पुण्यातील राजगुरुनगरमध्ये सततच्या ढगाळ हवामानामुळे गव्हाच्या पिकाला मोठा फटका बसलाय. गव्हाच्या पिकावर मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. त्यामुळे गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये आणखी वाढ झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात बदलत्या वातावरणाचा हळदीला फटका बसलाय. हळदीवर बुरशीजन्य कर्परोग पडल्यानं हिरवी दिसणारी हळद आता पिकांची पानं आता करपू लागली आहेत. हळद पिकावर पडलेल्या रोगामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे तर धुक्यामुळे सर्वच रब्बी पिकांवर परिणाम दिसून आलाय. त्यामुळे कृषी विभागानं पिकांची पाहणी करून मार्गदर्शन करावं अशी मागणी शेतकरी करत आहेत. अकोल्यात सध्या बदल झालेल्या वातावरणामुळे ढगाळ वातावरण निर्माण झालं. याचा फटका शेतपिकांना बसतोय. यामध्ये प्रामुख्यानं तूर हरभरा आणि फळ पिकांवर याचा अधिक परिणाम होतोय. त्यामुळे नेमकं कशा प्रकारे आणि यावर उपाययोजना करावी अशी याचं मार्गदर्शन केलं जात आहे. अकोल्यातील कृषी तज्ज्ञ डॉक्टर प्रकाश गटोळ यांनी मार्गदर्शन केलंय.
वाशिम जिल्ह्यात यंदा तब्बल 146 हेक्टरवर क्षेत्रावर शेतकऱ्यांची चिया पिकाची पेरणी करण्यात आली आहे। त्यामुळे चियाच्या निळ्या फुलांनी बहरलेलं शेत सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे। रासायनिक खत आणि फवारणीशिवाय येणाऱ्या चिया पिकामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ होणार आहे, बचत होणार आहे, त्यामुळे हे पीक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे। वाशिम जिल्ह्यात तूर पिकावर शेंगा खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढलाय। शेंगादाणे भरण्याच्या अवस्थेत असताना अळ्या तूर पिकाला फस्त करतायत। जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे, याचा परिणाम तूर पिकावर होतोय, त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याचा धोका निर्माण झालाय। पुण्यात फळभाज्यांच्या किमतीत घट झाली आहे, मागणी कमी झाल्यानं काकडी, फ्लॉवर, वांगी, गाजर या फळभाज्यांच्या दरामध्ये घट झाली आहे, तर घाऊक बाजारात इतर भाज्यांचे दरही कमी झाले। आचारसंहितेच्या कसाट्यात अडकलेली बी फार्मसी आणि एम फार्मसी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे। या अभ्यासक्रमांच्या तिसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 9 डिसेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे। सध्या प्रवेशाच्या 2 फेऱ्या पूर्ण झाल्यात, याद्वारे तब्बल 21,917 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले। मुंबई मनपानं रेबीज मुक्त मुंबईचं